नमस्कार, न्यू नॉलेज मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत आलियाच्या नवनवीन चित्रपटांविषयी। आलिया भट्ट सध्या फारच चर्चेत आहे, ती तशी सतत चर्चेत असतेच, मात्र आता ती वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे। यापैकी सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे तिचं नुकतंच झालेलं लग्न आणि त्यानंतर तिने जाहीर केलेली तिची प्रेग्नन्सी। आलिया आणि रणबीर लवकरच गुड न्यूज देणार आहेत। एकीकडे हा सगळा आनंदाचा माहोल आहे, तर दुसरीकडे आलिया आपल्या बेस्ट परफॉर्मन्सने एकापेक्षा एक असे हिट चित्रपट आणि नवनव्या भूमिका साकारत आहे। आलियाने संजय लीला भंसाळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या माध्यमातून फारच वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत सर्वांनाच खुश केलं होतं। आलिया आपला परफॉर्मन्स दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे। ती आता काही दिवसांनी रणबीर कपूर सोबत ब्रह्मास्त्र चित्रपटातही दिसणार आहे, मात्र त्याआधीच आलियाचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट रिलीज होणार आहे। आलियाच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे डार्लिंग। या चित्रपटाचा टीझर नुसताच रिलीज करण्यात आला आहे। या चित्रपटातील आलियाची भूमिका फारच हटके दिसत आहे। तिच्यासोबत या चित्रपटात शेफाली शाह, विजय वर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत। या चित्रपटाची झलक दाखवणारा टीझर आता निर्मात्यांनी जाहीर केला आहे। नेटफ्लिक्स वर होणारा प्रीमियर शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे। हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि आलियाच्या इटर्नल सनशाइन प्रोडक्शनने तयार केला आहे। पुढच्या महिन्यात नेटफ्लिक्स वर हा चित्रपट प्रीमियर होणार आहे। ट्विटरवर चाहत्यांसोबत टीझर शेअर करताना आलियाने लिहिलंय की हे फक्त एक टीझर आहे, डार्लिंग्स 5 ऑगस्टला येतो आहे, डार्लिंग्स ऑन नेटफ्लिक्स। या चित्रपटाच्या टीझर मध्ये दाखवण्यात आल्यानुसार आलिया आणि विजय वर्मा पहिल्यांदा भेटतात, प्रेमात पडतात आणि अखेरीस शेफाली शाहचा म्हणजेच आईचा आशीर्वाद घेऊन लग्न करतात। मात्र या कहाणीमध्ये रोशन मॅथ्यूचा प्रवेश झाल्यानंतर संशय आणि खोटेपणा वाढत आणि गोष्टी खराब होऊ लागतात। या टीझरच्या पार्श्वभूमीला आलियाच्या आवाजामध्ये बेडूक आणि विंसूची ती कथा सांगण्यात आली आहे, ज्यामध्ये विंसू सारखा शिकारी कधीही त्यांचा मूळ स्वभाव कसा बदलत नाही याचं वर्णन करण्यात आलं आहे। एकूणच या चित्रपटाचा टीझर विलक्षण वेदक आणि चित्तथरारक दिसत आहे। हा एक डार्क कॉमेडी चित्रपट असल्यामुळे त्याला विनोदाचाही स्पर्श आहे। गंगूबाई काठियावाडीच्या वारेमाप यशानंतर आलिया आणखी एक दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी तयार आहे असंच दिसून येतंय। तसेच नेहमीप्रमाणे शेफाली शाह देखील या चित्रपटामध्ये छान दिसत आहे, तिचा परफॉर्मन्सही पाहण्यासारखा असणार आहे। या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे। आता चित्रपट रिलीज होण्याची वाट तिचे चाहते बघत आहेत। हा चित्रपट जसमित के या नव्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे। याचा प्रीमियर नेटफ्लिक्स वर 5 ऑगस्टला होणार आहे। आता आपण पाहू आलियाच्या प्रेग्नन्सीची चर्चा। आलिया भट्ट सध्या भलतीच चर्चेत आहे। एकीकडे ती तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतेच, आता तर तिला चर्चेत ठेवण्यासाठी तिच्या चाहत्यांना आणि माध्यमांनाही एक मोठं कारणच मिळालं आहे। आलियाने 2 महिन्यांपूर्वीच रणबीर कपूरशी लग्न गाठ बांधली। तिच्या लग्नाचं कौतुक सरता सरत नव्हतं की आता आलियाने गुड न्यूज देऊन सर्वांनाच खुश केलं आहे। आलियाने 27 जून रोजी एक पोस्ट केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच बसला। तिने प्रेग्नंट असल्याची घोषणा केली आहे। तिच्या या पोस्टमुळे सगळे आश्चर्यात तर आहेतच, शिवाय आनंदीही आहेत। तिने ही आनंदाची बातमी सांगताना रणबीर सोबतचाही फोटो शेअर केला आहे। हा फोटो हॉस्पिटल मधील आहे, ते दोघेही सोनोग्राफी मध्ये काय दिसतंय याकडे पाहत आहेत। तिने या फोटोला कॅप्शन दिले, आमचं बाळ लवकरच येत आहे। तर मंडळी, कशी वाटली आलियाने नवीन दिलेली गुड न्यूज? कमेंट्स मध्ये अवश्य सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।